नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसोबत हॉटेलात गेलेल्या तरुणानं रूममध्येच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनं खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन येथे ही घटना घडली आहे. मुकेश भोंडेकर वय 22 असं मृत तरुणाचं नाव आहे. तो मनसर येथे वास्तव्यास होता. मुकेश हा मैत्रिणीसोबत नगरधन येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघेजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोबत असलेली तरुणी ही बाथरूममध्ये गेली होती. यानंतर रूममध्ये एकटाच असल्यानं मुकेशनं ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली. संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तरुणी बाथरूममधून बाहेर आल्यानंतर मुकेशने गळफास घेतल्याचं दिसलं. हे दृश्य पाहून घाबरलेली तरुणी रूममधून धावत बाहेर आली व घटनेबाबत हॉटेल मॅनेजरला सांगितलं. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस आल्यावर मुकेशला खाली उतरवत तात्काळ खाजगी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस सगळ्या प्रकरणांमध्ये मुलीकडून घटनाक्रम जाणून घेतला. दरम्यान आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नसून नेमकं काय घडलं याचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतर होईल. त्याशिवाय पोलीसही या सगळ्या प्रकरणात आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.